हॅलो नमस्ते, मी शुभांगी. SJ Art चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण 5 मीटरमध्ये नऊवारी साडी शिलाई करणार आहोत. त्याचे माप असे आहे. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 35 इंच, सीडघेर आहे 36 इंच, आणि मी पायाचा बॉटम घेतलेला आहे 8 इंच. आता इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची टाकून एक लाईन आखून घेतलेली आहे. वरच्या साईडला, कमरेच्या साईडला आपण बैठक भाग घेणार आहोत. सीडघेरचा तिसरा भाग अधिक एक घेऊन खूण केलेली आहे व त्याच खुणेवरती आपण इथे शीटघेर घेणार आहोत. शीटघेरचा तिसरा भाग 12 अधिक 2 व शीटघेरची रेषा आखून घेतलेली आहे. याच रेषेवरती 2 इंचावर इथे खूण केलेली आहे. ती खूण आपण सरळ रेषा आखून घ्यायची कमरेकडे. आता इथे गोल आकार द्यायचा आहे. आता आपण पायाच्या साईडनं बॉटम घेणार आहोत 8 इंच. आता इथे खूण केलेली आहे. या खुणेपासून वरच्या साईडला आखून घ्यायचं आहे व अस्तर कट करून घेऊया. आता तुमची साडी शिलाई करताना, नऊवारी साडी शिलाई करताना जर तुमची साडी कमी पडत असेल आणि कपडा खूप कमी उरत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. अगदी कमी कपड्यामध्ये तुम्ही नऊवारी साडी कशी शिलाई करू शकता यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आपण अस्तर कट केल्यानंतर आपल्याला 2 पायासाठी 2 पॅटर्न तयार होणार आहेत. या साडीचा पदर आणि हे पॅटर्न कट केल्यानंतर माझ्याकडे अजिबात साडी शिल्लक राहिली नव्हती, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही पाहू शकता ही साडी आहे. साडीचा पदर आपण कट करणार आहोत. आपण पदर उंचीच्या डबल घेत असतो. तसंच मी इथे 35 अधिक 35 इथे 70 वरती मी खूण करून घेणार आहे. पाहू शकता व सरळ रेषा आखून घेतलेली आहे. 70 इंचावरती मी इथे सरळ रेषा आखून घेतलेली आहे. तुम्ही साडीवरती मोजून पाहू शकता. खालच्या साईडनं 15 इंचावरती खूण केलेली आहे. पायाच्या साईडनं फक्त वाढवून घेतलेला आहे आपण पदर 15 इंच व वरच्या साईडला वरच्या रेषेवरती तो जोडून घेतलेला आहे. पाहू शकता इथे. आता ह्या तिरप्या रेषेवर आपण साडी कट करणार आहोत. इथे पदर कट केलेला आहे. या तिरप्या रेषेवरती आपण पदराच्या साईडनं अशा छोट्या छोट्या चुन्या शिलाई करून घेणार आहोत. पाहू शकता इथे मी खालच्या साईडनं पायाच्या साईडनं चुन्या घ्यायला सुरुवात केलेली आहे व चुन्याची तोंडं वरच्या कमरेच्या साईडनं मोडायची आहेत. कमरेच्या साईडनं मोडतील असे आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्या आहेत. आपला पदर खूप छान असा शिलाई करून झालेला आहे. छान दिसत आहे. आता आपण उरलेली साडी घेणार आहोत. साडीवरती अस्तरचे पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे तिरप्या रेषेवर इथे असा पॅटर्न ठेवून इथे साडीवरती 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तसंच कमरेच्या साईडनं आपल्या पॅटर्नच्या वरती कमरेच्या साईडनं आपण 5 इंच साडीचा कपडा एक्स्ट्रा घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे खूण करून वरती 5 इंच साडीचा कपडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे अस्तरपेक्षा. व अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे वरती. आता आपण जिथे ज्या आकाराजवळ 2 इंच एक्स्ट्रा रेषा वरच्या साईडला घेतली आहे तिथे आपण असं जोडून घ्यायचं आहे रेषा आखून दाखवल्याप्रमाणे. तसंच चारही बाजूने आपण एक्स्ट्रा कपडा ठेवून 2 इंच साडीचा कपडा पुढच्या साईडला ठेवून तिरपी रेषा वरती कमरेकडे आखून घ्यायची आहे. इथे साईडने साडीचा कपडा एक्स्ट्रा घेतल्यामुळे आपल्या पायावरती खूप छान अशा प्लेटा येतात. त्यानंतर चारही बाजूने आपण असंच कपडा शिल्लक ठेवणार आहोत साडीचा व दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे अस्तर ठेवून साडीवरती व्यवस्थित आखून आपण असेच 2 पॅटर्न कट करून घेणार आहोत. हे आपले पॅटर्न कट केल्यानंतर दाखवल्याप्रमाणे असे दिसतील. आता आपण अस्तर व साडीची पॅटर्नची शिलाई करून घेणार आहोत. सर्वात आधी पायाच्या साईडनं आपण बॉटम शिलाई करून घेणार आहोत. खालच्या पायाच्या काठावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून
अपन शिलाई करून घेणार आहोत। आता हा आपला खालच्या पायाचा बॉटम शिलाई करून तयार आहे। शिलाई केल्यानंतर तो असा दिसेल। दोन्ही पॅटर्न आपण शिलाई केलेले आहेत। आता वरच्या साईडनं जो आपण साडीचा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो कसा शिलाई करायचा ते पाहू। चारही साईडनं अशी शिलाई करून घ्यायची आहे जे आकारापर्यंत। आपण चारही साईडनं शिलाई करून घेतलेली आहे। आता वरती हा ज्या आकाराच्या साईडनं आपण साडीचा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो असा प्लेटा घ्यायच्या आहेत। इथे ज्या आकारावरती पाहू शकता प्लेटा वरच्या कमरेच्या साईडनं मोडतील अशा घ्यायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे चारही जे आकार आपण अशी शिलाई करून घेणार आहोत। शिलाई केल्यानंतर आपले दोन्ही पॅटर्न असे दिसतील। या उरलेल्या कपड्याच्या आपल्याला मागचा काष्टा आणि समोरचा घेर बनवायचा आहे। तर मागच्या काष्ट्यासाठी इथे घेतलेला आहे वरच्या काठावरती उंची अधिक 4 आणि खूण केलेली आहे। तसंच खालच्या काठावरती पाहू शकता खालच्या काठापासून वरती आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेणार आहोत। म्हणजेच 35 मी इथे खूण केलेली आहे। आता याच काठा खालच्या काठावरती समोरच्या साईडनं त्याच काठावरती आपण इथे 10 खूण केलेली आहे पाहू शकता। आता या खुणेपासून आपण जी उंची घेतलेली आहे तिथपर्यंत तिरपी रेषा आखायची आहे। त्यानंतर साडी या रेषेवरती आपण कट करून घेणार आहोत। साडी कट केल्यानंतर वरच्या काठाचा आपण मागच्या काष्ट्यासाठी उपयोग करणार आहोत व खालच्या काठाचा आपण समोरच्या घेरसाठी। अगदी कमी कपड्यामध्ये आपण हा समोरचा घेर बनवणार आहोत। तो सर्वात लास्ट व्हिडिओमध्ये मी कसा बनवला ते दाखवणार आहे। खूप छान असा समोरचा घेर अगदी कमी कपड्यामध्ये बनवलेला आहे। इथे पाहू शकता आपण सरळ कपडा कट करून घेतलेला आहे। कपडा सरळ करून घेतलेला आहे। वरच्या साईडचा काठ आहे हा। इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची म्हणजे 35 अधिक 4 घेऊन साडी कट केलेली आहे। दाखवल्याप्रमाणे आपण हा मागचा काष्टा बनवणार आहोत। यासाठी मी इथे दाखवल्याप्रमाणे काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत। त्यानंतर पायाकडच्या साईडनं म्हणजे आपण इथे गोल आकार देणार आहेत तो आपण पायाकडच्या साईडनं शिलाई करायचा आहे। तुम्ही जर नवीन असाल तर वरच्या साईडला दाखवल्याप्रमाणे इथे तुमच्या अस्तरच्या पॅटर्नचा जे आकार आखून कट करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करताना लगेच लक्षात येईल। दाखवल्याप्रमाणे असा जे आकार आखून घ्यायचा आहे व इथे कपडा कट करून घ्यायचा आहे। आता हा कमरेच्या साईडनं शिलाई करायचा भाग लगेच समजेल। त्यानंतर आपण खालच्या काठावरती समोरचा घेर बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 10 समोरच्या साईडला ठेवलेला आहे पाहू शकता। तिथे आपण थोडा कपडा आपला वरच्या साईडला उरलेला आहे तो जोडणार आहोत। असा ठेवून इथे शिलाई करायची आहे। शिलाई केल्यानंतर जो आपला समोरचा घेर बनवण्यासाठी कपडा आहे तो इथे शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण समोरचा घेर बनवण्यासाठी इथे वरच्या तिरप्या रेषेवरती जी साडी कट केलेली आहे त्या तिरप्या रेषेवरती व्यवस्थित एकावर एक घड्या ठेवून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे इथेही वरच्या साईडला जे आकारामध्ये आपण आखून घेणार आहोत व साडी कट करून घेणार आहोत म्हणजे शिलाईसाठी अगदी लवकर लक्षात येईल। समोरचा घेर आपण लास्टला बनवणार आहोत खूप छान आणि अगदी परफेक्ट। तर आता आपण दोन अस्तरचे पॅटर्न घेतलेले आहेत त्यातला एक पॅटर्न घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्ही कमरेच्या साईडनं जर बसेल असताल तर आपल्या उजव्या हाताच्या या जे आकारावरती आपण पदर जोडून घ्यायचा आहे। तुम्ही जर कमरेच्या साईडनं बसलेले असाल तर तुमच्या उजव्या हाताच्या साईडनं हा आपण पदर जोडून घेणार आहोत। पदर जोडून घेताना इथे जे आकाराच्या खालच्या साईडला काट येईल फक्त काट खालच्या साईडला येईल इथपासून आपण पदर जोडून घेणार आहोत। फक्त जे आकारामध्ये
आपल्या पदराचा भाग बसेल अशा आपण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत, चुन्या घ्यायच्या आहेत। हा पदर आपण शिलाई करून घेतलेला आहे एका ज्या आकारावरती। आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या ज्या आकारावरती आपण समोरचा घेर बनवणार आहोत तो कपडा आपण इथे जोडून घेणार आहोत। समोरचा घेर आपण बनवलेला नाही, व्हिडिओच्या लास्टला मी समोरचा घेर परफेक्ट बनवणार आहे। यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आता इथे अगदी समोरासमोर पॅटर्न ठेवल्यानंतर हा जो जे आकार इथे येतो तो जॉईंट करून घ्यायचा आहे, शिलाई करून घ्यायचा आहे। आता राहिलेल्या या साईडच्या एका जे आकारावरती, म्हणजेच आपण डाव्या पायाच्या या पॅटर्नवरती जे आकारावरती हा काष्ट्याचा मागचा भाग शिलाई करून घेणार आहोत। काष्टा शिलाई करत असताना वरती जे आकार आपण आखून कट करून घेतलेला आहे तेवढा भाग आपण जसा आहे तसाच शिलाई करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आकार शिलाई करून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला काष्ट्याच्या प्लेट छोट्या छोट्या चुन्या घेऊन काष्ट्याच्या चुन्या घ्यायच्या आहेत पॅटर्नवरती, आणि तोही खालच्या काठापर्यंत असा शिलाई करायचा आहे काष्टा, मागचा काष्टा। इथे पायाच्या साईडनं 3 ते 4 इंचावरती पायाच्या साईडनं सुद्धा आपल्याला प्लेट्स घ्यायच्या नाही आहेत, इथे आपण प्लेट्स घेतलेल्या नाही आहेत। त्यानंतरवरती ज्या आकारावरतीही प्लेट्स घेतलेल्या नाही आहेत, असा आपण मागचा काष्टा शिलाई केलेला आहे पाहू शकता। हे आपले पदर, समोरचा घेर आणि काष्टा व्यवस्थित शिलाई केलेला आहे। आता आपण पॅटर्न दाखवल्याप्रमाणे असा पलटून घ्यायचा आहे आणि फक्त ज्या आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे, फक्त ज्या आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून घेतल्यानंतर आपला पॅटर्न असा दिसेल। आता पायाचा बॉटम, एका वरच्या पॅटर्नच्या पायाचा बॉटम असा उचलून घ्यायचा आहे। पायाच्या बॉटमचे दोन्ही साईड दाखवल्याप्रमाणे अशी धरायची आहेत आणि व्यवस्थित दोन्ही तोंड एकावर एक ठेवून दाखवल्याप्रमाणे अशा आपला कपडा जोडीत चालायचा आहे, दाखवल्याप्रमाणे असं जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर हा आपला पॅन्टचा आकार तयार झालेला आहे, आपण शिलाई करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे एका पायाच्या बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे। दाखवल्याप्रमाणे पूर्ण राऊंडला आपण शिलाई करून घेणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अगदी कमी कपड्यामध्ये आहे आणि तुमची साडी जर कट करून कमी कपड्यामुळे अशीच पडलेली असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि साडी शिलाई करू शकता। पुन्हा तुमची साडी अगदी व्यवस्थित अशी तयार होऊ शकते। आता आपली दोन्ही पॅटर्नपर्यंत बॉटमपर्यंत शिलाई झालेली आहे पाहू शकता। आता आपण साडी वरच्या साईडला काढून घेणार आहोत। साडी काढून वरच्या साईडला घेतल्यानंतर हा समोरचा भाग आहे पाहू शकता। आता आपण समोरचा भाग शिलाई करून घेऊया। मध्यापासून इथे पाहू शकता 4 इंचावरती खूण केलेली आहे उजव्या साईडला। मध्यापासून उजव्या साईडला 4 इंचावरती खूण केलेली आहे। इथपासून मी पहिली मिरी, समोरच्या घेरची पहिली मिरी शिलाई करून घेणार आहे। त्यानंतर 1/2 इंच दोन मिऱ्यांमध्ये 1/2 इंचाचं अंतर ठेवून दुसरी मिरी ठेवून घेतलेली आहे पाहू शकता। अशाच आपण पूर्ण मिऱ्या समोरच्या साईडला शिलाई करून घेणार आहोत। समोरच्या साईडला दाखवल्याप्रमाणे अशा आपण मिऱ्या शिलाई करून घ्यायच्या आहेत। आता आपण दाखवल्याप्रमाणे अशा मिऱ्या शिलाई करून घेतलेल्या आहेत। पूर्ण मिऱ्या शिलाई करून झाल्यानंतर आपल्या मिऱ्या अशा दिसतील। त्यानंतर आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत। मागचा काष्टा शिलाई करत असताना आपण काष्ट्याचा भाग आपल्या वरच्या साईडला 1 इंच वरच्या साईडला घेणार आहोत। कमरेकडील साईडनं आपण 1 इंच काष्ट्याचा भाग एक्स्ट्रा घेतलेला आहे व इथे शिलाई करून घेतलेली आहे। या शिलाई केल्यानंतर
हा भाग आपण कट करून टाकणार आहोत, 1 इंच काष्टाचा भाग कट करून टाकणार आहोत। काष्टा शिलाई केल्यानंतर व समोरचा भाग शिलाई केल्यानंतर आपली साडी अशी दिसेल। आता समोरचा घेरा आपण नंतर शिलाई करणार आहोत। आता आपण कमरबेल्ट लावून घेणार आहोत। कमरबेल्टसाठी मी इथे काट वापरणार आहे। आता इथे कमरबेल्ट लावल्यानंतर अजिबात साडी वाढणार नाही। आपण शिलाई मार्जिन घेतलेली नाही तर ही 1.5 इंचचा कमरबेल्ट आपला शिलाई मार्जिन म्हणून वापरला जाईल। आता इथे कमरबेल्टचा जो काट आहे त्याचे दोन्ही साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। आता इथे समोरच्या घेरपासून पुढे 4 इंचावरती खूण केलेली आहे उजव्या साईडला। इथपासून आपण कमरबेल्ट शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे असा काट ठेवून वरच्या साईडनं आपण साडी घेऊन अशी पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे। पाहू शकता दाखवल्याप्रमाणे खूप कमी कपड्यामध्येही आपण साडी शिलाई केलेली आहे। मी पॅटर्न कट केल्यानंतर मला समोरच्या घेरला आणि मागच्या काष्ट्याला खूप कमी कपडा राहिला होता, त्यामुळे मी ही आयडिया लावलेली आहे। माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे। आता दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण काट वरच्या साईडचा दुमडून घेतलेला आहे व हा कमरबेल्ट आपण वरच्या साईडला काट येईल अशा प्रकारे लावलेला आहे। पाहू शकता अगदी व्यवस्थित समोरचा घेर आपण बनवणार आहोत। त्याआधी आपण इथे वरचा कमरबेल्ट शिलाई करून घेतलेला आहे। पदर आणि अस्तरचे पॅटर्न कट केल्यानंतर माझ्याकडे समोरच्या घेरसाठी अजिबात कपडा शिल्लक नव्हता आणि मागचा काष्टाही बनवायचा होता। तर आता काय करायचं यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। किती कमी कपड्यामध्ये मी कसं ते ॲडजस्ट केलेलं आहे ते पाहू शकता। आणि खरंचच ही अतिशय कमी कपड्यामध्ये दोन्ही बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असं बनलेलं आहे। समोरचा घेर तुम्ही पाहाल तर खूप छान असा सुंदर बनलेला आहे। आता आपण लगेच समोरचा घेर शिलाई करणार आहोत। पाहू शकता आता आपला हा कमरबेल्ट शिलाई करून झालेला आहे आणि उंची 35 इंच असेल तरी हा घेर खूप मोठा आहे, म्हणजे चांगलाच मोठा आहे। आणि ही साडी अगदी मी पाहू शकता अशी बनवलेली आहे। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं आहे। आणि तुमच्याकडेही अशी साडीला तुम्हालाही प्रॉब्लेम आला असेल तर नक्की ती साडीही अशा प्रकारे दुरुस्त करू शकता तुम्ही। आता पाहूया आपण समोरचा घेर। आता इथे दाखवल्याप्रमाणे असा तिरपा वरच्या साईडचा जो आपला काट आहे तो असा तिरप्या रेषेमध्ये धरायचा आहे व इथे शिलाई करूनही तुम्ही घेऊ शकता। मी इथे बॉलपिन लावून घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे असा ते मी वरच्या साईडला पाहू शकता अगदी सरळ असा तिरपा काट घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी बॉलपिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर दुसराही आपण याच काठावरती दाखवल्याप्रमाणे असा तिरप्या रेषेमध्ये आपल्याला झिकझॅक समोरचा बनवायचा आहे। त्यानंतर इथेही आपण बॉलपिन लावून घेऊया। आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटमध्ये आपण बॉलपिन लावून घेतलेली आहे आणि सर्व प्लेट सारख्या येतील याची काळजी घ्यायची आहे। पाहू शकता आपला समोरचा घेर खूप छान असा बनलेला आहे। आता जसा आपण प्लेट्स घेतो तशाच जर बनवल्या तर एवढ्या प्लेट्स येणार नाहीत। प्रत्येक वेळेस जसे आपण प्लेट्स घेतो सरळ रेषेमध्ये एकावर एक प्लेट ठेवून असा समोरचा घेर बनवतो त्यावेळेस एवढ्या प्लेट्स येत नाहीत, तर अशा काठावरती आपण जर घेर बनवला तर याच्या जास्त प्लेट्स आलेले आहेत। पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहेत त्या। आणि तुम्ही पाठीमागे व्हिडिओ घेऊन पाहू शकता ज्यावेळेस मी हाच घेर असा प्लेटवरती ठेवलेला होता त्यावेळेस अगदी कमी आणि खूप छोट्या
थोड्याशा प्लेट्स आलेल्या होत्या। आता इथे हा वेल, समोरचा वेल खूप सुंदर आणि छान असा बनलेला आहे। तुमच्याकडे ही कमी कापड असेल तर असाच घेर बनवला तर खूप छान दिसत आहे। आणि आता मी या एका साईडला पाहू शकता, मिऱ्याच्या साईडनं, उजव्या साईडनं मी या ज्या प्लेट्स आहेत त्याला शिलाई करून घेणार आहे। अगदी हे पाहू शकता, मी इथे या साईडच्या प्लेट्स काढून घेणार आहे। मी उजव्या साईडला शिलाई करून घेतलेला आहे हा घेर, पाहू शकता अगदी मशीनवरती इथून तिथून मी शिलाई करून घेतलेला आहे। आणि अगदी व्यवस्थित असा आपला हा घेर वेल तयार आहे। आता इथे वरच्या साईडला आपण हा समोरची प्लेट अशी शिलाई करून घेतली तर खूप छान अशी दिसेल। वरच्या साईडला थोडीशी पाहू शकता आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे। आता हा आपला समोरचा वेल खूप सुंदर असा झालेला आहे, पाहू शकता। कमी कपड्यामध्ये खूप छान अशी आयडिया लावलेली आहे मी। जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती नऊवारी साड्यांचे खूप सारे व्हिडिओ येत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरची घंटी दाबायची आहे। त्यानंतर वरच्या साईडला ऑलचं बटन दाबायचं आहे, म्हणजे पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील। तसंच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।